नमस्कार. सुग्रास मेजवानीमध्ये मी उमा अमृते पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण मोदक करतो आहे, मोदकाबरोबर शेवया पण करणार आहोत. आता आपण हे घेतले तांदळाचं पीठ, ओला नारळ, पाणी, गूळ, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, खसखस, मीठ आणि तूप. आणि शेवयाकरता आपल्याला गूळ लागणार आहे किसलेला आणि नारळाचं दूध. आता आपण सुरुवात करूया. आपण ह्याच्यामध्ये उकड काढणार आहोत. उकडीसाठी मी पाणी गरम करत ठेवतो. पहिल्यांदा साधारण 1 ते 1.25 कप पाणी ठेवते, त्यात 1.5 ते 2 कप आपलं पीठ जातं. आपण टाकताना बघायचं. हां, मी 1.5 वाटी टाकते. आता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचंय. आणि तेल किंवा तूप 1 चमचा दे. 1 चमचाभर तेल किंवा तूप टाकते. आता मी तूप टाकते. पाण्याला उकळी आली का आपण त्यात पीठ टाकणार आहोत. पीठ टाकताना एवढंच लक्ष द्यायचं की घाटत राहायचं. जर वाटलं आणखीन काही वेळेला पिठामध्ये पाणी कमी जास्त लागतं, अंदाज नसतो, तर 1-1.5 वाटी मी टाकणार आहे आणि नंतर लागेल तर पुन्हा टाकणार आहे. उकळायला मी गॅस लहान करते आणि मग पीठ टाकते. आपल्याला 2 वाट्या पीठ लागलं. हा, हे लाकड्याच्या दांड्याने एवढ्या करता मिक्स करते की ते छान मिक्स होत. हा, सगळं पाण्यात पीठ भिजलंय. आता झाकण ठेवते. 1-5 मिनिटं गॅस लहान असू द्या आणि बंद करते. आता ह्यातलं पुरण करायचं आपल्याला, भरायला साधारण. तर आपण त्याच्याकरता 2 वाट्या ओला नारळ घेतो भरून. अंदाजे कोणती 2 वाट्या घेतल्या तर 1 वाटी त्याला गूळ वापरायचा. मी बंद करते गॅस. तो आपला ह्याचा उकडीचा पुरण करताना एक लक्षात ठेवायचं, आपलं जे आपण आतलं सारण करतोय त्याच्याकरता दोन्ही 1 करायचं आणि मग गॅस चालू करायचा. आता गोड कोणाला कमी जास्त हवं तसा तुम्ही गूळ जास्त कमी वापरा. मी 2-1 घेते. काय होतं, ह्याला थोडं पाणी सुटतं आणि मग फार असं सुकं पण होणार नाही आणि फार मोकळं पण ओलं पण राहणार नाही. आता आपण खोबरं आणि गूळ एकत्र केलं आणि मग गॅस चालू केला. हां, आता गुळाचा पाक होतो. खोबरं आधी टाकलं तर खोबरं सुकं राहतं. एक 10 मिनिटं याला वाफ आली पाहिजे गॅसवरून बंद केल्यानंतर आणि मग कोमट असताना ते मळायला घ्यायचं. हे करताना गॅस लहान मोठा करा कारण मग खाली लागणार नाही आणि खूप लहान याच्यात केलं तर वेळ लागेल व्हायला, त्यामुळे आधेमध्ये लहान मोठा करत जा. आता आपला गूळ विरघळला आहे. खसखस टाकते, वेलची पाडते, 1-2 चमचे खसखस टाकते. थोडी खसखस त्यात शिजेल.
तुमच्या आवडीने वेलची पाहू टाका. वेलची टाकली, आता बदाम पिस्त्याचे काप तुम्हाला जे काही हवं असेल ते टाकू शकता. आता झाले, मी गॅस बंद करून टाकते. आता मी पीठ मळून घेते. थोडं नाही हलवत राहा, याला खाली बसतं थोडं थंड करेपर्यंत. जरा गरम येते, थोडा पाण्याचा घ्यायचा आणि मळून घ्यायचा. चांगलं ह्यात गुठी राहिली नाही पाहिजे. आणि तांदळाचं पीठ घेताना मी तांदूळ धुतले, एक दोन तीन दिवस वाळवले आणि मग ते पीठ केलेलं आहे, त्यामुळे जरा सफेद होत. आणि इतकं गरम नाही, पण थोडं गरम असतानाच मळायचं. हा इतकं गरम असेल तरी चालेल, पण आपल्या हाताला ते भासतं, त्यामुळे थोडं थंड जर घेतलं तरी चालेल. आणि आता पाण्याचा हात घेऊन ते मळून मळून थोडं मऊ करते. हा मी आता माझ्या पिठात गुठी नाही बघा कुठे राहिले. थोडं थोडं मळायचं आणि एका पातळीत ठेवून त्याचं झाकून, उघडं ठेवायचं नाही. उघडं ठेवलं ते सुकून जातं. त्यात पुरण भरते. आता मोदक वळताना पाऱ्या एकमेकावर अशा पाडायच्या एकाच बाजूने. अशा प्रकारे आपण सगळे मोदक वळून घ्यायचे. आता आपले मोदक सगळे वळलेले आहेत, ते आपण चाळणीत ठेवूया. चाळणीला मी थोडं तेलात तुपाचा हात लावून घेते. केळीचं पान असेल तर ठेवायचं, नाहीतर मग ओला कपडा ठेवायचा, म्हणजे मोदक खाली चिकटत नाही. अगदीच काही नाही तर मग व्यवस्थित त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा. ठीक आहे, इथे मी दोन पानामध्ये शेवया करून ठेवते. आता हे ठेवते इथे, शेवया करूया आपण. आता त्याला हे उकडीचंच पीठ घ्यायचं. तूप लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही. केळीचं पान घेते मी आणि केळीच्या पानावरती पाडते. त्याला पण थोडा तेलाचा हात लाव, तुपाचा हात लावते. तेल तूप काही लावा. आणि आम्ही आता उकडत टाकते.
झाकण लावून 10-15 मिनटं त्याला लागतील. आता मी 15 मिनटं झाले, आपला मोदक झाले असतील. आता मी गॅस बंद करून टाकते. आपण आता शेवयाच्या खिरेकरता करायला घेऊया. त्याला नारळाचं दूध आणि गूळ, गूळ मी किसून घेतलाय पटकन एकत्र होईल म्हणून. आपण आता इतकंच करतोय. त्याला गूळ किसूनच घ्यायचा, नाही तर मग खूप वेळ लागतो विरघळायला. थोडी वेलची पूड टाकते. आणि दूध एकदम पातळ नको, पहिले आपण घेतो ना तेच घ्या, जाड आलं पाहिजे गुळाने, ते पातळ होतं खूप. आपण उतरूया आणि मोदक काढून घेऊया. ओला हात घ्यायचा मोदक काढायला, म्हणजे मग भात भाजत नाही. हा टाकून ठेवायचे 10 मिनटं, नंतर त्या वापरायच्या. थोडा बदाम पिस्ते टाकते. ही सर्विंग प्लेट घेते मी पहिल्यांदा. आपले आता मोदक झालेले आहेत. ही नारळाच्या दुधातली शेवयांची खीर आणि हे उकडीचे मोदक. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.